नमस्कार, मी योगेश प्रभुदेसाई, कोल्हापूर। आशा करतो आपण सर्वजण सुरक्षित आहात, सर्वांनी जपून राहा, सांभाळून राहा। धन्यवाद टिळक महाराष्ट्र विद्यापीठ आणि धन्यवाद माझे इंडॉलॉजीचे शिक्षक वृंद, ज्यांनी मला इथे माझा अभ्यास मांडण्याची संधी दिलेली आहे। आज मी आपल्यासमोर कोपेश्वर मंदिर खिद्रापूर याविषयी बोलणार आहे। तर सुरुवात करूया लगेच। ओके, कोपेश्वर मंदिर गेल्या काही वर्षांमध्ये खूप प्रसिद्धीला आलेलं आहे, स्पेशली सोशल मीडियाच्या माध्यमातून। आणि त्याचा जो सो कॉल्ड स्वर्ग मंडप आहे, तो वास्तवात कोपेश्वर मंदिराचा एक USP बनून गेलेला आहे, की ज्याच्यामुळं हे मंदिर जास्तीत जास्त फेमस झालेलं आहे। मंदिराविषयी अनेक प्रवादही तितकेच आहेत जितकं त्याच्याविषयी संशोधन होत आहे। तर आजच्या ह्या आपल्या सेशनमधून मी आपल्यासमोर जास्तीत जास्त सायंटिफिक पद्धतीने जी माहिती आहे ती मांडायचा प्रयत्न करतोय। आणि ह्या सेशनद्वारे जे जे काही चुकीचे प्रवाद पडले आहेत तर तेही क्लिअर करायचा इथे प्रयत्न करतोय। तर सुरुवात करूया। सुरुवातीलाच हा मंदिराचा फुल स्पॅन लक्षात येणारा एक फोटोग्राफ इथे मी मुद्दामून अपलोड केला, की ज्याच्यावरून लक्षात येतं की मंदिराचं गर्भगृह, मंदिराचा सभा मंडप, मंदिराचा मुखमंडप यातल्या कशाचंही शिखरास शिल्लक नाही। सुदैवानी फक्त त्याच्या गर्भगृहावर आणि अंतराळावर सभा मंडपाच्या काही भागावर शिखरांची छोटी छोटी एक मालिका आपल्याला दिसतीय शिल्लक, ज्याला मेखला म्हटलं जातं। तर ती मात्र इथे दिसते, त्याच्यावरून असा आपण अंदाज सहज बांधू शकतो की हे मंदिर भूमिज पद्धतीचं होतं किंवा ह्याचं शिखर भूमिज पद्धतीचं होतं। ओके, आणि ह्याच्यामधून आपल्याला हेही लक्षात येतं की मंदिराची किती नासधूस झालेली आहे आणि जे काही मंदिर शिल्लक आहे ते सुद्धा किती अप्रतिम आहे। तर जेव्हा केव्हा मंदिर हे त्याच्या पूर्ण अंशाने जेव्हा ते अस्तित्वात होतो त्यावेळेला ते किती सुंदर असेल याची फक्त आपण एक कल्पनाच करू शकतो। कुठल्याही मंदिराचा अभ्यास करताना त्या मंदिरावर, मंदिराच्या आत किंवा मंदिराच्या आसपास असणारे जे शिलालेख आहेत ते खूप महत्वाचे ठरतात, कारण त्या शिलालेखांच्या माध्यमामधूनच आपण मंदिराचा एक वेगळाच इतिहास समोर मांडू शकतो, किंवा आपल्या डोळ्यासमोर तो उभा राहतो। तर त्या अनुषंगाने मंदिराचं स्थापत्य आणि मूर्तिकला बघण्याच्या आधी आपण महत्वाचे शिलालेख जे आहेत ते बघू, जेणेकरून आपल्याला त्या मंदिराची ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे ती क्लिअर होऊन जाईल। तर हा महत्वाचा एक शिलालेख आपल्याला दिसतो, तो यादव सिंघनाचा 1213 सालचा शिलालेख आहे। या शिलालेखामध्ये महत्वाच्या दोन गोष्टी आहेत, एक म्हणजे कुरुंदवाड या गावाचं दान कोपेश्वराला केलेलं आहे, त्याचबरोबर जुगुल आणि शिरगुप्पी या गावांचं दान जीर्णोद्धारित केलेलं आहे। ओके, तर हा जीर्णोद्धारित हा जो शब्द आहे, तर ह्या शब्दावरनं असा एक गैरसमज निर्माण झाला होता की यादव सिंघनानं कोपेश्वर मंदिराचा जीर्णोद्धार केला, वास्तवात ते तसं नाहीये। जेव्हा हे हा शिलालेख वावी मिराशींनी संपादित केलेला आहे, त्यानंतर रिती आणि करवीरकरांनी पुन्हा तो शिलालेख संपादित केला आणि त्यांच्या नवीन रिडिंगनुसार मी त्या ओरिजिनल लाईन्स वाचून दाखवतो। अन्यच जुगुल सिरिगुप्प ग्रामद्वये यत् पूर्वेण विद्यते तदेव जीर्णोद्धारी कृत्य श्री सिंघण देव। म्हणजे याचा अर्थ सरळ सरळ असा येतो की त्याचबरोबर किंवा त्या व्यतिरिक्त जुगुल आणि सिरिगुप्प म्हणजे शिरगुप्पी ही जी दोन गावं आहेत जी पूर्वापार दानामध्ये होती, तर त्यांचा जीर्णोद्धार केलेला आहे। म्हणजेच थोडक्यात तिची त्या गावांचे जे दान मिळालेलं आहे कोपेश्वराला, तर ते रिन्यू झालेलं आहे। ओके, तर इथे हा एक आपल्याला इथे क्लॅरिटी मिळते ह्या विषयाची, की जीर्णोद्धार या शब्दावरून झालेला जो गोळ आहे तो इथे क्लिअर होतो। त्यानंतर कुरुंदवाड या गावाचं नाव दान दिलेलं आहे। तर कुरुंदवाड ह्या गावाचं नाव शिलालेखामध्ये येताना कुडल दामवाड असे, कारण कुडल म्हणजे नद्यांचा संगम आणि कोपेश्वर जे मंदिर आहे
तर त्याच्या अलीकडेच हे कुरुंबाड येतं, म्हणजे रादर कुरुंबाड पास करूनच आपल्याला पुढे केदारपूरला जावं लागतं. तर ते कुरुंबाड कसं आहे, तर तिथे सांगितलेलं आहे की कृष्ण वेणी आणि भेनसी या तीन नद्यांचा संगम तिथे होतो, आणि म्हणून त्या कुडल म्हणजे संगमावरचं दामवाड जे गाव आहे तर त्याचंही दान कोपेश्वराला इथे दिलेलं आहे. ओके, त्यानंतर आणखी एक महत्वाचा लेख म्हणजे अंतराळामध्ये असलेला लेख, त्याचा कालखंड रीती आणि करवीरकरांनी साधारण 11वं शतक ग्राह्य मानलेला आहे. ज्याच्यामध्ये पुन्हा दोन महत्वाचे मुद्दे आपल्याला आढळून येतात. एक म्हणजे कोप्प महातीर्थ, खिद्रापूरचं मूळ नाव कोप्प होतं या शिलालेखावरनं समजतं. त्याचबरोबर ह्याला महातीर्थ अशी संज्ञा दिलेली आहे, म्हणजे कोळेटीकाई हे तेवढं मोठं धार्मिक केंद्र होतं हे आपल्याला इथून सहज लक्षात येतं. त्याचबरोबर कोपेश्वराची स्तुती करताना त्याच्यामध्ये असं म्हटलेलं आहे की कामेश्वर, कुसुमेश्वर आणि कुरकुटेश्वर या नावांनी सुशोभित असलेला असा हा कोपेश्वर. तर कोपेश्वराची ही तीन नावं आहेत असं त्या शिलालेखावरून रित्ती आणि करवीरकरांनी अंदाज बांधलेला आहे. पण मला असं वाटतं, अर्थात हा माझा हायपॉथिसिस आहे, की हा कोपेश्वराच्या गर्भगृहामध्ये जी आत तीन अंतर्गत दालनं आहेत तीन दिशांना, कदाचित तिथे हे कामेश्वर, कुसुमेश्वर आणि कुरकुटेश्वर हे तीन देव स्थापन केलेले असावे कोणी एकेकाळी होते. कारण त्या गर्भगृहामध्ये आपल्याला ते अंतर्गत दालन आहे, तिथे आपल्याला पादपीठही दिसतात. त्यानंतरचा काही शिलालेख आहेत महत्वाचे की ज्याच्यामधून आपल्याला एक कॉमन इन्फॉर्मेशन येते. हे बाह्यांगावर ज्या वेगवेगळ्या मूर्त्या आहेत त्या मूर्त्यांच्या खाली हे छोटे छोटे शिलालेख कोरलेले आहेत, त्याच्यावरनं आपल्याला एक कॉमन इन्फॉर्मेशन अशी मिळते की त्या सगळ्या शिलालेखामध्ये बोपण्ण दंड नायकाची स्तुती येते. तर हा शिलाहार विजयादित्याचा दंडाधिकारी होता, आणि कदाचित असं असेल की या बोपण्णाने इथे कोपेश्वर मंदिर बांधण्यासाठी फार मोठा त्याचा सहभाग असेल. तर हा साधारण टाइम पिरियड आहे विजयादित्याचा तो 1138 ते 1175 असा. आणि अंतराळातला लेख हा साधारण अंदाज जो घेतलेला आहे रित्ती करवीरकरांनी तो 11वं शतक आहे. तर असं आपण तुर्तास ग्राह्य मानून चालू की साधारण 11व्या शतकाचा जो चतुर्थ चरण आहे तर त्याच्या आसपास कोपेश्वराचं आत्ताचं जे मंदिर आहे ते अस्तित्वात आलं असावं. ओके, त्यानंतरचा हा एक महत्वाचा लेख आहे, म्हणजे ही ऍक्च्युली आहे वीरशिळा. आणि जेव्हा आपण मंदिरात प्रवेश करतो त्यावेळेला जो नगारखाना आहे, तर त्या नगारखान्यालाच आपल्या डाव्या हाताला कोपेश्वराकडे तोंड करून जेव्हा आपण उभे राहतो त्यावेळी आपल्या डाव्या हाताला ही वीरशिळा दिसते भिंतीमध्ये. आणि रित्ती आणि करवीरकरांनी जेव्हा ह्याचं वाचन केलेलं आहे त्यावेळी ते म्हणतात की तो जो कोणी वीर आहे त्याचं नाव इथे स्पष्ट होत नाहीये. पण हेच प्रोफेसर कुंदणगार जे कोल्हापूरच्या राजाराम कॉलेजमध्ये होते, की ज्यांच्यामुळे ब्रह्मपुरी उत्खनन शक्य झालं, तर ह्यांनी इन्स्क्रिप्शन्स फ्रॉम नॉर्दर्न कर्नाटका अँड कोल्हापूर स्टेट हे पुस्तक लिहिलं होतं. तर त्याच्यामध्ये मात्र त्यांनी हा बन्नेस आणि बम्मेस अशा दोन्ही अर्थाने त्याचं नाव ह्याच्यामध्ये घेतलेलं आहे त्या लेखामध्ये, त्याची काही संपादित माहिती आहे त्याच्यामध्ये. तर ह्याच्यामधून आपल्याला एक अशी माहिती मिळते की हा द्वितीय भोज जो आहे शिलाहार त्याचा हा सेनापती आहे. आणि तिसगाव या गावाचा उल्लेख येतो की तिथे घनघोर युद्ध झालेला आहे, आणि त्या घनघोर युद्धामध्ये हा जो बम्मेस आहे किंवा बन्नेस आहे तो धारातीर्थी पडलेला आहे. तर तिसगाव जे आहे तेच आजचं सांगली म्हणलं तासगाव असावं असा रीती आणि करवीरकरांनी अंदाज बांधलेला आहे, विच कॅन बी क्वाईट ट्रू. ओके, शिलालेखांचा एकंदर आढावा घेतल्यानंतर आपण आता मंदिर स्थापत्याकडे वळतोय. तर इथे मी सुरुवातीलाच तीन फोटोग्राफ्स दिले ज्याच्यामधून मंदिराची जी ठळक वैशिष्ट्ये आहेत ती आपल्याला समजतात. एक तर म्हणजे डाव्या हाताला जो फोटोग्राफ आहे त्यावरून आपल्याला लक्षात येतं की मंदिराचं शिखर किती उंच असावं हा एक अंदाज येण्यासाठी म्हणून हा मुद्दामून फोटोग्राफ काढला होता. इथे मंदिराची जी हाईट आहे तर साधारण तेवढ्याच हाईटचं किंवा त्याच्यापेक्षा एक सवापट उंच असं ते मूळ शिखर असतं, भूमिज शिखर ऑफकोर्स त्याच अस्तित्वात नाही, त्यामुळे मंदिर आत्ता दिसताना किती लहान दिसतंय हे आपण त्या मानाने कम्पॅरेटिव्हली किती लहान आहे दिसतंय हेही इथे आपण समजू शकतो.
सेंटरला जो फोटोग्राफ आहे तो गोपेश्वर मंदिराची जी मेखला शिखर आहे त्यातलं एक शिखर खाली ढासळलेलं आहे तर ते तिथेच बाजूला ठेवले, तर त्या शिखराचा फोटो आहे। त्यावरून आपण असा अंदाज घेऊ शकतो की गोपेश्वर मंदिराचं जे शिखर आहे ते अशाच पद्धतीचं असतं, आणि साधारण ते बघायला गेलं तर अष्टभूम प्रकारातलं येतं की ज्या ज्या शिखरावर 8 भूमी आपल्याला दिसत आहेत किंवा कोणी एका काळी दिसल्या असत्या। ओके, त्यानंतर ह्याचा उजव्या साईडला जो फोटोग्राफ आहे तो गजपट्टा मधला फोटोग्राफ आहे किंवा गजपट्टाचा फोटोग्राफ आहे। ही एक अभिनव संकल्पना आहे या मंदिरामध्ये की जिथे पूर्ण हत्तींच्या पाठीवर मंदिर तोलून धरलेलं आहे असा एक सुंदर भास निर्माण केलेला आहे। आणि गंमत म्हणजे या गजपट्टामध्ये सगळ्या देवता ह्या हत्तीवरच बसवल्या आहेत, म्हणजे सूर्य असला तरी हत्तीवरच आहे, गणपती असला तरी हत्तीवरच आहे, शिव असला तरी हत्तीवर, विष्णू असला तरी हत्तीवर। सो ह्याच्यामधून असं एक प्रतिभासित करायचं होतं की आमच्या गोपेश्वराच्या वैभवाला दिपून किंवा आमचं गोपेश्वराचं वैभवच इतकं मोठं आहे की सगळ्या देवी देवता आमच्या गोपेश्वरासाठी सदैव तयार आहेत आणि ते त्याच्या आसपासच आहेत किंवा त्याच्या सेवेमध्ये सदैव तत्पर आहेत असा एक आभास, सुंदर आभास निर्माण केलेला आहे। ओके, तर हा मंदिराचा प्लॅन ज्याच्यामध्ये आपल्याला लक्षात येतं की मुख मंडप म्हणजेच हा आत्ताचा सध्याचा सो कॉल्ड स्वर्ग मंडप, त्यानंतर सभा मंडप। हा सभा मंडप ऍक्च्युली आपण गूढ मंडप अशा अर्थाने घेऊ शकतो, पण ह्याला दोन बाजूला दोन एंट्रन्सेस आहेत आणि जालकही आहेत किंवा जाल वातायनही आहे, त्यामुळं गूढ मंडपापेक्षा आपण त्याला सभा मंडप असंच म्हणू। त्यानंतर अंतराळ हा एक पॅसेज येतो की ह्या अंतराळामध्ये जेव्हा आपण गोपेश्वर लिंगाकडे तोंड करून उभे आहोत त्यावेळी आपल्या उजव्या हाताला तो शिलालेख वरती भिंतीवर दिसतो ज्याच्यामध्ये कोप्प महातीर्थ आणि कामेश्वर कुसुमेश्वर आणि कुरुकुटेश्वर या देवांचा उल्लेख येतो। त्यानंतर गोपेश्वराचं गर्भगृह, गर्भगृहाला आत असलेले 3 अंतर्गत दालनं। आता हा जो गर्भगृहाला आत असलेले जे 3 अंतर्गत दालनांचा जो प्लॅन आहे तर सेम प्लॅन आपल्याला कोल्हापूर मध्ये महालक्ष्मी मंदिरामध्ये तो रिफ्लेक्ट झालेला दिसतो। सो हा एक खूप महत्वाचा आणि सामायिक मुद्दा आहे कोपेश्वर मंदिर आणि महालक्ष्मी मंदिरा। ओके, त्याचबरोबर इथे आपल्याला लक्षात येतं की जिथे जिथे ती 3 अंतर्गत दालनं आहेत त्याच्याबरोबर बाहेरच्या बाजूला ते 3 भद्र येतात आणि त्या भद्रांमध्ये पुन्हा देवकोष्ठ 3 काढलेली आहे। आज त्या देवकोष्ठांमध्येही देवता नाहीत किंवा अंतर्गत दालनामध्येही देवता नाहीयेत, पण त्या अंतर्गत दालनांमध्ये 2 दालनं जी आहेत उत्तरेकडची आणि दक्षिणेकडची तर त्यांच्यामध्ये पादपीठ आपल्याला दिसतं। त्यावरून आपण असा अंदाज बांधू शकतो की यस, इथे कोणी काही देवता स्थापन केलेल्या होत्या। मागचं जे हे आहे दालन ते एनक्लोज असतं, मे बी तिथे देवाचं सगळं स्टोरेज आहे कोपेश्वराचं, ते पाहता नाही आलेलं, पण तिथेही तसंच पादपीठ असलं पाहिजे, नक्कीच असलं पाहिजे। ओके, एक त्याचा जो मुख मंडप आहे कोपेश्वराचा तर त्याचा एक लांबून घेतलेला फोटो आहे। तर इथे आपल्याला लक्षात येतं की हा कोपेश्वर मंदिराचा जो मुख मंडप आहे तर त्याचं शिखर संवरण पद्धतीचं असावं जे युजली असतं मुख मंडपावर आणि सभा मंडपावर दोन्हीवर तशा पद्धतीचं शिखर असतं की जिथे संवरण अगदी साध्या सोप्या आपल्या डेली कलोकियल भाषेमध्ये आपण त्याला त्याला शब्द एक पर्यायी शब्द वापरूया तो म्हणजे झाकण। ठीक आहे, अशी छोटी छोटी झाकणच जणू एकमेकावर ठेवली आहेत असं ते संवरण शिखर असतं। तर ते शिखर मुखमंडपावरही होतं आणि सभा मंडपावरही होतं। अनफॉर्च्युनेटली जसं म्हटलं की पहिल्याच फोटोमध्ये आपण पाहिलं की कुठल्याच मंदिराचं सॉरी कुठल्याच भागाचं शिखर शिल्लक नाहीये, पण इथे आपल्याला लक्षात येतं की ह्याचं काय पद्धतीने शिखर बांधून काढायचा पुन्हा प्रयत्न केलेला आहे आणि एका मर्यादेनंतर शिखर बांधणाऱ्यांना मे बी मर्यादा पडल्या किंवा त्यांना ते समहाव समजलेलं नाही की शिखर आता एनक्लोज कसं करायचं, त्यामुळं तो तसाच भाग त्यांनी ओपन ठेवला आणि ह्या कारणामुळे तो स्वर्ग मंडप झालेला आहे, हे इथं लक्षात घेतलं पाहिजे। त्यानंतर सभा मंडपाला वरती आपल्याला हे जे वरती कोण काढलेले दिसत आहे तर 1929 साली कोल्हापूर प्रेसिडेन्सीचे जे राव बहादूर सबनीस होते तर त्यांनी नोट्स ऑन कोल्हापूर या त्यांच्या पुस्तकामध्ये असं स्पष्ट लिहिलेलं आहे की हे कोण बघून की हे मंदिर कदाचित कोणी एके काळी
मशीद म्हणून वापरण्यात आलेलं होतं किंवा तत्सम प्रयत्न केला गेला होता या मंदिराची मशीद बनवण्याचा, असं त्यांनी त्या पुस्तकामध्ये अंदाज बांधलेला आहे. ओके, हा तो स्वर्ग मंडप ज्याचा सो कॉल्ड स्वर्ग मंडप ऑफकोर्स की ज्याचा हा वरचा सेंट्रल पार्ट जो आहे तो ओपन दिसतो आपल्याला. ह्याच्यावर ना आपण एक असा अंदाज बांधू शकतो किंवा मी तुम्हाला अशी असं सांगेन की कल्पना करा की ह्या आपल्याला जे साईडला जी छोटी 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 वर्तुळं दिसतात ज्याच्यामध्ये कमळं आहेत, तर तेच वर्तुळ आपण जेव्हा लहान 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 करत आणतो आणि सेंट्रल पीस पर्यंत आणतो तर ते कसं दिसेल, तर तशा पद्धतीने ते सगळं स्केल डाऊन होत 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 सेंटरला जाऊन मिळतं आणि जिथे सेंटरला मिळतं तिथून पुन्हा ते एक मोठंच्या मोठं फूल झुंबरासारखं असं खालच्या बाजूला लोंबकळवर ठेवलं जातं. ओके, तर ह्या शिखराला करोटक पद्धतीचं शिखर म्हणतात. करोटक म्हणजे आपण साध्या सोप्या भाषेमध्ये करमंटी किंवा करोट म्हणजे कवटीसारखा भाग म्हणून की जिथे तो असा अंतर्वक्र पद्धतीचा तो भाग आहे. ओके, तर आणि हा हे करोटक पद्धतीचं शिखर कसं हे पाहायचं असेल तर कोल्हापुरातच तुम्हाला मी दोन उदाहरणं देतो की महालक्ष्मी मंदिराचा जो प्राकार आहे तर त्याच्यामध्येच महालक्ष्मी मंदिर जिथे संपतं त्याच्याबरोबर पाठच्या बाजूला एक शेषशाही मंदिर आहे जे ओरिजिनली जैन मंदिर होतं विच हॅज बीन कन्वर्टेड इन टू अ हिंदू टेम्पल. तर त्या तिथे आपल्याला बघायला मिळतं की त्याचं जे मुखमंडपच अर्थात शिल्लक आहे मूळ मंदिराची खूप हानी झालेली आहे. जो काही मुखमंडप शिल्लक आहे तो अत्यंत सुंदर आहे आणि तिथे तुम्ही जर बघितलं तर त्याचं सिलिंग बरोबर या कोपेश्वराच्या स्वर्ग मंडपाच्या सिलिंग सारखं, त्यामुळे आपल्याला लक्षात येईल की ह्याला स्वर्ग मंडप न म्हणता आपण मुखमंडप म्हणणं इष्ट आहे. त्याचबरोबर महालक्ष्मी मंदिरापासूनच थोडस अंतरावर नूतन मराठी विद्यालय आहे तिथे ओंकारेश्वराचं मंदिर आहे. त्याचाही जेव्हा तुम्ही मुखमंडपाचं छत बघाल त्यावेळी तुम्हाला व्यवस्थित लक्षात येईल की ह्या कोपेश्वराच्या या मुखमंडपाचंही छत कोणत्या काळी तसंच होत. ठीक आहे. ओके, ह्या मुखमंडपामध्ये वैशिष्ट्य असं आहे की जिथे स्तंभांचे आधारक आहेत तर तिथे बरोबर 8 दिशांचे 8 स्वामी अष्टदिग्पाल जे आपण म्हणतो ते बसवलेत आणि 2 अष्टदिग्पालांच्या मध्ये किंवा 2 दिग्पालांच्या मध्ये काही देवता त्यांनी स्थापन केलेल्या आहेत. त्यांच्यामध्ये कार्तिकेय सोडला तर बाकी सगळे जे काही देव आहेत तर त्यांच्या पाठच्या बाजूला त्यांच्या त्यांच्या शक्ती बसवलेल्या आहेत. ठीक आहे. त्यानंतर 2 ह्या ज्या देवता आहेत तर त्यांच्यामध्ये छोटी छोटी देवकोष्ठा आपल्याला दिसत आहेत. तर या देवकोष्ठांमध्ये मग पुन्हा वेगवेगळ्या देवी देवता आहेत, सुरसुंदरी आहेत किंवा शृंगार नायिका आहेत, असं सगळं तिथे आपल्याला बसवलेलं आढळत. ओके, तर हा जो काही इथे आपल्याला लक्षात येतं की काय पद्धतीने ते पुनर्बांधणी करायचा प्रयत्न केलेला आहे कोपेश्वर मंदिराचा, की ह्याची जगती पाहिली तर जगती तर सामायिक आहे, म्हणजे हा मुखमंडप कोपेश्वराच्या मूळ मंदिरापासून अलग नव्हता, वेगळा नव्हता, एकच जगती आहे. फक्त हा जो जिथे हा मुखमंडप सभा मंडपाला जोडला गेलेला आहे तो पार्ट ढासळलेला असल्यामुळं आणि जे काही मंदिराचे अवयव शिल्लक आहेत ते पुन्हा ढासळत आहे म्हणून हा इथे सपोर्ट देण्यात आलेला आहे हे सरळ आपल्याला इथे लक्षात येईल. हे उत्तरेकडचं सभा मंडपाचं द्वार आहे, इथेही आपल्याला लक्षात येईल की केवढा मोठा पार्ट जो आहे तो ढासळलेला आहे आणि तो कसा बांधून काढलेला आहे. नंतर हा दक्षिणेकडचा सभा मंडपाचं द्वार आहे, इथेही आपल्याला लक्षात येतं सेम उत्तरेच्या द्वाराची जी अवस्था आहे तीच दक्षिणेच्या द्वाराची आपल्याला दिसतीये. ठीक आहे. येस, हा थोडासा लांबून घेतलेला फोटोग्राफ. इथेही पुन्हा आपल्याला किती छान पद्धतीने लक्षात येईल, पहा की सगळ्या मंदिरावर कसे नुसते खालच्या बाजूला हत्तीच आहेत कोरलेले, की हत्तींच्या पाठीवरच मंदिर पूर्ण कोलून झालं आहे हा आभास किती सुंदर निर्माण केला आहे पुन्हा इथे आपल्याला लक्षात येईल. ओके, हा मंदिराचा पाठमोरा फोटो जो सुरुवातीलाच आपण पाहिला स्थापत्याच्या स्लाइडवरच, इथे आपल्याला लक्षात येतं की जी भद्रा आहे त्या भद्रा मुख्य भद्रामध्ये आतमध्ये देवकोष्ठ आहे. आज दुर्दैवाने कुठल्याही देवकोष्ठामध्ये देवतेची मूर्ती नाही आहे. इथे मात्र येस आणखी एक महत्वाची गोष्ट आहे की इथे आपण अवयव समजून घेऊयात मंदिराचे. एक म्हणजे हा जो खालचा भाग आहे ह्याला आपण जगती म्हणतोय, हत्तींच्या खाली जो आहे त्याला आपण जगती किंवा अधिष्ठान म्हणू,
त्यांच्या वर जो आहे तो गजपट्टा आहे किंवा त्याला गजथर म्हणू, त्या हत्तींच्या डोक्यावर हा जो छतासारखा भाग येतो त्याला आपण छादन म्हणू, त्यानंतर वरती जो भाग येतो तर त्याला पुन्हा आपण एक आधारक म्हणू, आधारकाच्या वर जे आहेत त्या जंघा आहेत, त्या जंघामध्ये सुद्धा आपल्याला लक्षात येईल की ह्या ज्या मूर्त्या आहेत त्या जंघावर डायरेक्ट बसवल्या आहेत, देवकोष्ठ तयार करून त्यांच्यामध्ये त्या बसवलेल्या नाही आहेत. त्या जंघा जिथे संपत आहेत त्याच्यावर पुन्हा एक छतासारखा आडवा भाग येतो त्याला आपण छाद्य म्हणू, छाद्याच्या वरती एक पुन्हा आधारक असतो, त्या आधारकाच्या वरती हे मेखला अर्थी ही शिखरांची मेखला असते आणि त्या मेखलेपासूनच पुढे मग मूळ शिखर सुरू होतं. तर इथे आपण एक ढोबळमानानं मंदिराचं जे एलिव्हेशनचे जे पार्ट्स आहेत ते समजून घेतलेले. ओके, आता मंदिराचा आपण मूर्ती वैभव बघतोय. मूर्ती वैभव बघत असताना बाह्यांगापासून मग अंतरंगापर्यंत असा आपण प्रवास करणार आहोत. कोपेश्वर मंदिराचं हे एक आणखी एक वैशिष्ट्य आहे अपार्ट फ्रॉम दॅट सो कॉल्ड स्वर्गमंडप, की इथे मूर्त्या मूर्त्यांचं जणू काही एक हे ओपन म्युझियम असल्यासारखंच असं हे मंदिर आहे, की अगदी गजपट्टापासून ते जिथे जंगा संपते तिथपर्यंत फक्त आणि फक्त वेगवेगळ्या प्रकारच्या शिल्पांचं प्रयोजन केलेलं आढळतं. याच्यामध्ये सुद्धा आपल्याला जेव्हा आपण प्रदक्षिणा मार्गाने कोपेश्वर मंदिर बघतो त्यावेळेला कोपेश्वर मंदिराचे आपण चार भाग कल्पनेने केले, तर प्रदक्षिणा मार्गापासून बघत असताना 1, 2, 3 म्हणजे दक्षिणेपासून उत्तरेपर्यंत जे तीन क्वार्टर्स आहेत तर तिथे शिल्प अधिकाधिक सुंदर होताना दिसतात. पण जो लास्ट क्वार्टर आहे की उत्तरेकडून पुन्हा आपण जेव्हा मंदिराकडे तोंड करून उभा राहतो तर तो जो क्वार्टर आहे तिथे मात्र शिल्प बरीचशी क्रूड आहेत किंवा ती क्रूड होत जाताना दिसत आहे. हे का असं झालेलं आहे ह्याला अनेक विचार आपण मांडू शकतो, पण कुठलाही एक विचार ग्राह्य मानू शकत नाही. पण दिस इज अ फॅक्ट की शिल्प फाईन होत जाताना दिसतात आणि पुन्हा ती क्रूड होताना आपल्याला दिसत आहे. ठीक आहे, एनिवेज, तर ह्या हा जो काही मंदिरावर शिल्पांचा जो भरणा आहे तर त्याच्यामध्ये असं आहे की जर जशी आपण एक कल्पना करू की शिल्पांचा एक मोठा मोठा पट्टा आहे आणि त्या पट्ट्यामध्ये ठराविक इंटरवलला काही मुख्य मुख्य भद्र आहेत तिथे ह्या मुख्य देवता स्थापन केलेले आहेत. तर हे आपण असं इमॅजिन करूया की जणू काही कोपेश्वर शिवाचं हे मंडल आहे, देवता मंडल आहे ज्याच्यामध्ये मध्यभागी कोपेश्वर शिव आहे आणि त्याच्या भोवतीने मग ह्या देवतांची कशी रचना आहे. तर आपला डावा हात जो आहे तर तो आपण दक्षिण दिशा समजू आणि उजवा हात जो आहे ती उत्तर दिशा समजू. तर लक्षात येतं की कोपेश्वर शिव सेंटरला असेल तर लगेच त्याच्या दक्षिणेला ब्रह्मा आहे, उत्तरेला विष्णू आहे. ओके, तर असं जणू काही आभास निर्माण केलं की ब्रह्मा आणि विष्णू आमच्या कोपेश्वराच्या मंदिरात बाहेर तिष्ठत उभे आहेत. ठीक आहे, त्यानंतर ब्रह्मापासून जेव्हा आपण पुढे जातो भैरव दिसतो, भैरवाच्या बरोबर ऑपोजिट डिरेक्शनला आपल्याला चामुंडा दिसते, भैरवाच्या पुढे गणपती आपल्याला दिसतो, गणपतीच्या बरोबर ऑपोजिट डिरेक्शनला आपल्याला सरस्वती दिसते उत्तरेकडं. त्यानंतर आपण पश्चिमेकडं तोंड करून राहतो किंवा पश्चिम दिशेला जेव्हा आपण जातो त्यावेळेला पश्चिमेकडं तोंड करून ही महिषी मर्दिनीचं शिल्प आहे, बरोबर त्याच्या ऑपोजिट डिरेक्शनला इथे आपल्याला शिवाचं शिल्प. तर इथे तुम्हाला इमॅजिन करायला खूप चांगला भाव आहे की जणू एक यंत्र आहे असं आपण कल्पना करू, जसं श्रीयंत्र वगैरे असतं तसं हे कोपेश्वर शिवाचं जणू एक यंत्रच आहे ज्याच्यामध्ये सेंटरला तो शिव आहे आणि आजूबाजूला त्या यंत्रामध्ये या सगळ्या वेगवेगळ्या देवता बसवत. ओके, येस, त्यानंतर त्याच मूर्ती आपण थोड्याशा क्लोजअप मध्ये बघतो आहोत. इथे लक्षात येतं की ब्रह्मा विष्णू दोघेही त्यांच्या परिचारिकांबरोबर दाखवलेले, त्यांच्या शक्तींबरोबर नाही. ठीक आहे, स्पेशली विष्णू जो आहे तो इथे आपल्याला लक्ष्मी बरोबर दिसत नाहीये, तो इंडिव्हिज्युअल दिसतो. दिस इज व्हेरी इंटरेस्टिंग थिंग अबाउट विष्णू कोपेश्वर. ठीक आहे, नंतर इथे ब्रह्माचं आपण बघू शकतो की ब्रह्माला मुळात पाच मुख होती, त्यातलं एक मुख शिवानं फुडलेलं आहे, त्याचं पुढे काय ते आपण पुढच्या शिल्पात बघतो. पण इथे आपण ब्रह्माचे चार मुख आहेत हे आपण बघूयात की चौथं मुख पाठच्या बाजूला आहे. सेंट्रल जे मुख आहे तर ते त्याचं ऋग्वेदाचं द्योतक आहे, कारण ऋग्वेद सगळ्यात प्राचीन आहे त्यामुळं सेंट्रल फेस जे आहे मेन फेस जो आहे तर तो ऋग्वेदाला रिप्रेझेंट करतो आणि त्या अनुषंगानं आहे. आणि अथर्ववेद जो आहे तो मात्र पाठच्या बाजूला आहे, हिडन आहे. असं काहीतरी एक सुंदर सिम्बॉलिक इथे आपल्याला रिफ्लेक्ट होताना दिसतं ब्रह्माच्या मूर्तीमध्ये. ओके,
तर ब्रह्माला शैव पुराणांनुसार किंवा शैव कथांनुसार ब्रह्माला सृष्टी निर्माण करण्याचा अहंकार झाला होता आणि त्याच्या पाचव्या मुखातून त्याला सृष्टी निर्माण केलेली होती. तर ब्रह्माला प्रचंड अहंकार निर्माण झाला आणि तो नष्ट करण्यासाठी म्हणून रुद्रशिवानं भैरवाचं रूप घेतलं आणि आपल्या डाव्या हाताच्या अंगठ्याच्या नखानं ब्रह्माचं पाचवं शिर खुडलं. ब्रह्मा हा ब्राह्मण, त्यामुळे ब्रह्महत्येचं पातक शिवाला लागलं आणि ते त्याचं द्योतक म्हणून ते ब्रह्माचं पाचवं शिर जे आहे ते त्या भैरवाच्या हाताला चिकटलं. आणि मग आता त्या पापाचं शालन कसं करायचं, तर मग ह्या भैरवानं गावोगावी हिंडायचं, तीर्थक्षेत्रांमध्ये वास करायचा, तीर्थामध्ये स्नान करायचं आणि घरोघरी जाऊन आपल्या पापाची कबुली देऊन मग भिक्षा मागायची. अशा पद्धतीने त्याने उदरनिर्वाह करायचा. ओके. आणि हेच व्रत पुढे मग शिवाचे जे एक्स्ट्रीम अनुयायी जे आहेत कापालिक, तेच हे व्रत फॉलो करताना आपल्याला दिसत आहे. त्याचबरोबर ऑपोजिट डिरेक्शनला आपण बघतो ते चामुंडा, भैरवाचंच काउंटर पार्ट म्हणून ही हळूहळू डेव्हलप झालेली देवी आहे, ज्याच्यामध्ये आपल्याला लक्षात येते की ही जी टिपिकल उन्मत्त भैरवी जो प्रकार असतो तर अगदी त्या पद्धतीचीच आहे. तर ह्याच्यामध्ये आपल्याला लक्षात येतं की तिच्या आजूबाजूला वेताळ आणि वेताळी आहेत की जे टाळ मृदंग वाजवतात आणि ही भैरवी किंवा ही चामुंडा ही उन्मत्त होऊन नाचती आहे. तिच्या हातामध्ये नरकपाल आहे. सो मोस्ट प्रोबेबली त्या नरकपालातून एक तर ती दारू पिते किंवा रक्त पिते आणि त्या पिण्यामुळे ती उन्मत्त झालेली. त्या भैरवीच्याच खालच्या बाजूला त्रिकोणिकेमध्ये बरोबर आपल्याला शिलाहारांचं जो राजचिन्ह जे आहे त्यांचं, ते इथे दिसतं की गरुड आणि त्याच्या हातामध्ये नाग. हा इथे का कोरला गेला ह्याचं काही लॉजिक आत्ता आपण लावू शकत नाही, कारण तो ऑल ऑफ अ सडन तिथे अपियर होताना दिसतो तो सिम्बॉल जो आहे. ओके. त्यानंतर गणपती सरस्वती, गणपतीची आयकनोग्राफी फार काही वेगळी नाहीये, त्याच्यामध्ये फार एक्सप्लेन करण्यासारखं काही दिसत नाहीये. त्याचं वाहन जे मूषक आहे ते मात्र पायाशी कंपल्सरी दाखवलेलं आहे. बाकी कुठल्या देवांची वाहनं त्यांच्या पायाशी दाखवली नाहीत, पण गणपतीचा मूषक मात्र कंपल्सरी त्याच्या पायाशी कोरलेला इथे आपल्याला दिसतोय. सरस्वती जी आहे ही अक्षमाला अंकुश पाश आणि पुस्तक असं धारण करून आहे, पण ह्याच सरस्वतीचं व्हॅरिएशन वीणाधारी सरस्वती हेही आपल्याला कोपेश्वर मंदिरामध्ये दिसतं. गजपट्टामध्ये ही अशी वीणाधारी सरस्वती ही आपल्याला दिसून येते. त्यानंतर महिषमर्दिनी, जेव्हा आपण पूर्वेकडे तोंड करतो त्यावेळेला पश्चिमेकडे तोंड करून ही महिषमर्दिनीचं शिल्पाचं प्रयोजन आपल्याला दिसतं. सेम अपोजिट डिरेक्शनला शिव दिसतो. ही महिषमर्दिनी जी आहे ती षडभुजा दाखवली आहे इथे. दिस इज व्हेरी अगेन इंटरेस्टिंग थिंग. त्याचबरोबर आपल्याला इकडच्या बाजूला जो शिव दिसतो इथे मात्र आपल्याला एक गोष्ट लक्षणीय प्रमाणात डोळ्यात भरते, ती म्हणजे शिवाच्या आजूबाजूला ज्या आहेत त्या परिचारिका नाहीयेत, ऑलमोस्ट शिवाच्या हाईटला आहेत, त्यामुळे असा अंदाज बांधलेला आहे की ह्या गंगा आणि गौरी असाव्यात ना की परिचारिका. कारण आपण थोडस मागे जाऊन पुन्हा ब्रह्मा आणि विष्णूची स्लाइड बघूया म्हणजे लगेच लक्षात येईल तुम्हाला. इथे ज्या परिचारिका आहेत त्या प्रॉपर त्यांच्या हातामध्ये चौरी दिसतीये, फळं दिसत आहेत आणि त्या हाईटलाही खूप कमी आहे. बट दिस इज नॉट द केस रिगार्डिंग दिस शिवा शिवा स्कल्पचर, की इथे हातामध्ये चौरी दिसत नाहीये त्यांच्या, ऑलमोस्ट शिवाच्या हाईटला आपल्याला दिसत आहे. ठीक आहे. यस. त्यानंतर ह्या मुख्य शिल्पांच्या व्यतिरिक्त मग तिथं कुठले कुठले शिल्प आहेत, तर शृंगार नायिका आहेत, वेगवेगळ्या देवता आहेत, दुय्यम दर्जाच्या देवता म्हणतो त्या आहेत, सिद्ध आहेत, गंधर्व आहेत, असं सगळं वेग रामायण महाभारताचे काही प्रसंग आहेत, असं सगळं वेगवेगळ्या शिल्पांचं तिथे एक वर्णन आहे. तर त्याच्यामध्ये आपण शृंगार नायिकांची काही शिल्प बघणार आहोत की कुठल्या शृंगार नायिका तिथे प्रॉमिनंट दिसत आहेत. एक तर म्हणजे ही अलसा जी आपल्याला दिसते, डाव्या बाजूला जी अलसा दिसते ती मात्र शिल्प प्रकाश या ग्रंथामध्ये जे प्रॉपर वर्णन आहे त्याप्रमाणे की हातांची गुंफण करून ती त्रिभंग अवस्थेमध्ये उभी आहे. पण त्याच अलसेचं एक व्हॅरिएशन आपल्याला दुसऱ्या बाजूला दिसतं, जी म्हणजे पूर्णतः हाताचे आळो हात एकमेकांपासून सुट्ट्या करून ती आळोखी पिळोखी देते. आणि ह्याच्यामध्ये एक एक खूप छान एक एक योगायोग म्हणता येईल असं आहे की या आळसेच्या समोरच बरोबर मदनाचं शिल्प आहे, ज्याच्या हातामध्ये आपल्याला इक्षुदंड दिसतोय किंवा उसाचा धनुष्य दिसतोय. सो ही अलसा तिचं प्रयोजन काय आहे, तर ती मदनिका आहे इथे आपल्याला स्पष्ट होऊन जात.
त्यानंतर जी आपण डालमालिका म्हणतो किंवा जिला आपण शालभंजिका ही म्हणू शकतो अशी ती एक छोटीशी सुरसुंदरी आपल्याला दिसतीये, शृंगार नायिका दिसते, जी दक्षिणेकडचा जो भद्र आहे बाह्यांगामध्ये, तर तिथे ती त्याच्या खाली कोपऱ्यामध्ये आपल्याला कोरलेली दिसते. त्यानंतर दर्पणा किंवा दर्पण सुंदरी, तर तिच्या हातामध्ये दर्पणास तुटलेला आहे, पण एकंदर ती जे काही केस व्यवस्थित करतीये आणि तिने ज्या पद्धतीने दुसरा हात समोर धरलाय त्यावरून आपण सहज हा अंदाज बांधू शकतो की दर्पण सुंदरी आहे. त्यानंतर मर्दला मृदंग वाजवणारी, त्यानंतर ही कर्पूर मंजरी, हिलाच मत्स्य पुराणामध्ये केशनिस्तोय कारिणी असंही म्हटलेलं आहे की जी आपले केस पिळून काढतीये, पाणी निथळवतीये. तर इफ आय एम नॉट मिस्टेकन चंदेला आर्ट मध्ये ह्या केशनिस्तोय कारिणीचं एक सुंदर एक्झाम्पल आहे की ज्याच्यामध्ये ती केस पिळून काढतीये आणि पायाशी एक पक्षी आहे जो त्या केसातून आलेलं पाणी पितोय, सो मोस्ट प्रॉबेबली तो चातक असावा असा एक अंदाज आहे. आणि अशीच केशनिस्तोय करिणी आपल्याला कुशाण आर्ट मध्ये दिसते, संघोळची जी शिल्प आहे त्यांच्यामध्येही ती दिसते आपल्याला. ओके, त्यानंतर पत्र लेखिका, की ह्याच्यामध्येही आपल्याला व्हेरिएशन दिसत आहेत. आणि एकूण पत्र लेखिकांची ही तीन शिल्प आहेत, की एक आहे डाव्या हाताची ती जंघेवर आहे प्रॉपर सेंटरला जी आहे ती गजपट्टातली आहे, आणि तिसरी जी आहे उजव्या हाताला ती मात्र जो मुखमंडप आहे त्या मुखमंडपामध्ये वरच्या बाजूला जी छोटी छोटी देवकोष्ठ आहेत त्यांच्यामध्ये तिचं प्रयोजन केलेलं दिसत. त्यानंतर इतर ज्या गौण देवता मी सांगितल्या तर त्या गौण देवतांमध्ये आपल्याला इथे मदन दिसतो. तर डावीकडच्या शिल्पामध्ये आपल्याला दिसतं की तो रती आणि मदन दोघे एकमेकांचे शेजारी उभे आहेत, आणि इथे मदनाचा जो इक्षुदंड आहे तो बऱ्यापैकी रिअलिस्टिक दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. तसाच रिअलिस्टिक इक्षुदंड आपल्याला उजवेकडच्या शिल्पातही दिसतो. इथे रतीची जी पोज आहे ती एक्झॅक्टली समजत नाही, त्यामुळे ह्याविषयी असंही मत मांडलं गेलेलं आहे की इथे रती मदनापासून दूर जायचा प्रयत्न करतीये. तिची एकंदर पोज बघता तसंच पहिल्या फटक्याला आपल्याला ते तसं आभास होतो त्याचा. एनिवेज, तर इथे आपल्याला लक्षात येते की मदनाच्या हातामध्ये इक्षुदंड आणि फुलांचे बाण हे असतात, तर गजपट्टामध्येच मदनाचा अजून एक शिल्प आहे की ज्याच्यामध्ये मात्र एक वेगळंच कॉम्बिनेशन दिसतं, की तो दक्षिण दिशेकडचं जे अंतराळ आहे तर तिथे तो गजपट्टामध्ये दिसतो आपल्याला, की त्याच्या हातामध्ये धनुष्य आहे प्रॉपर धनुष्य आणि दुसऱ्या हातामध्ये मात्र फुलांचा बाण आहे. आणि तसाच मदन आपल्याला फुलांचा बाण घेतलेला मदन आपल्याला ह्याच्यामध्ये दिसतो, जेव्हा आपण सभा मंडपामध्ये जातो त्यावेळी तिथे खांबावर तो कोरलेला आढळतो. तर हे प्रयोजन काय आहे, उसाचं धनुष्य आणि फुलांचे बाण का असतात त्याच्या हातामध्ये? तर आपल्यापैकी बऱ्याच जणांनी ललिता सहस्त्रनाम ऐकलं असेल, वाचलं असेल, तर त्याच्यामध्ये ज्या त्रिपुर सुंदरीचं जे वर्णन येतं की त्याच्यामध्ये असं आहे की मनोरूपेक्षु कोदंडा पंचतन्मात्र सहायका, की ज्याच्या हातामध्ये मनरूपी इक्षुदंड आहे म्हणजे उसाचा धनुष्य आहे आणि पंचतन्मात्र म्हणजे याची पाच तन्मात्र आहेत, शब्द स्पर्श रस रूप गंध, तर ह्यांचे बाण आहेत. आणि ह्या बाणांचा उपयोग करून आणि त्या मनरूपी धनुष्याचा उपयोग करून मदन जो आहे तो त्या जीवाला विद्ध करतो, जीवाला घायाळ करतो. तर शाक्तांच्या मतानुसार त्रिपुरसुंदरी मुळच मदनाला ही तिची आयुध मिळालेली आहे, पण ऍक्च्युली ते सगळा उलट प्रवास आहे, कारण मदन ही त्रिपुरसुंदरीचं स्वरूप निर्माण होण्याच्याही आधीपासूनची देवता आहे. आणि कोपेश्वर मंदिरावर हे जे मदन आपल्याला दिसतो इट्स अ कॉमेमोरेटिव्ह स्कल्पचर म्हणू शकतो, की ज्याच्यामध्ये आपल्याला लक्षात येते की शिवाने जे मदनाला जाळलं तर त्याच एक जणू काही स्मृतिशिल्प म्हणावं अशा अंगाने हा मदन इथे आपल्याला अपियर होताना दिसतो. ठीक आहे, त्यानंतर व्यंतर देवतांमध्ये जसं म्हटलं की वास्तवात ह्याला व्यंतर देवता म्हणता कामा नाही, कारण हा मुळात सगळ्यात प्राइम देव आहे, पण कालांतरानं शैव वैष्णवांच्या स्पर्धेमध्ये हा व्यंतर देवतांच्या मांदियाळीमध्ये जाऊन बसतो, तो म्हणजे सूर्य. सूर्याचीही आपल्याला दोन ते तीन शिल्प बघायला मिळतात कोपेश्वर मंदिरात ओबरून.
की इथं जे शिल्प आहे तर ते आपल्याला बाह्यांगावर दिसतं की जिथे जंघा संपते तर जंघेचा जो वरचा भाग आहे शिरावटीचा जो भाग आहे तर तिथे हा सूर्य दिसतो की प्रॉपर तो सप्ताश्व सूर्य आहे की सात घोडे आहेत त्याच्या हातामध्ये दोन कमलपुष्प आहेत आणि त्याच्या दोन्ही बाजूला उषा आणि प्रत्युषा म्हणजे सकाळ आणि संध्याकाळ या धनुष्य ताणून उभे आहेत सूर्याचं रक्षण करायला. कारण अशी एक कथा येते की सूर्याला उगवताना आणि मावळताना आसुरी शक्ती त्रास देतात आणि हेच कारण आहे की ह्याच्यामुळंच संध्यावंदन हे बरोबर सूर्यास्त आणि सायंकाळाला केलं जातं किंवा सूर्योदय आणि सूर्यास्ताला केलं जातं. कारण सूर्याला जी अर्घ्य दिली जातात तर त्या अर्घ्यामुळं सूर्याला बळ मिळतं आणि ह्या उषा प्रत्युषा त्या राक्षसांचा नाश करू शकतात. त्यामुळे असं आपण म्हणू शकतो की उषा प्रत्युषाही म्हणू शकतो, त्याचबरोबर यांना प्रातः संध्या आणि सायं संध्या असंही म्हणू शकतो. या इथे संध्या देवीचे दोन प्रकार आहेत असंही म्हणू शकतो. ठीक आहे, ओके. त्यानंतर आता आपण मंदिराच्या अंतरंगामध्ये जाऊया. अंतरंगात जातानाच आपल्याला महत्वाच्या गोष्टी दिसतात, ते म्हणजे मंदिरांच्या मंदिराची जी मुख्य दालनं आहेत तर त्यांच्या ललाट बिंबावर आपल्याला ह्या स्त्री शक्ती दिसतात. की मुखमंडपातून आपण आत जात असताना सभा मंडपाच्या ललाट बिंबावर आपल्याला ही सरस्वती दिसतीये, तर गर्भगृहाच्या ललाट बिंबावर आपल्याला ही गजलक्ष्मी दिसतीये. आणि असा अंदाज आहे काही संशोधकांचा की कल्याण चालुक्यांच्या सगळ्या मंदिरांवर शिव मंदिरावर स्पेशली की ती गर्भगृहाच्या ललाट बिंबावर गजलक्ष्मी दिसते. ऑफकोर्स या संदर्भात अजून संशोधन होणं गरजेचं आहे की खरंच फक्त कल्याण चालुक्यांच्याच मंदिरावर दिसते की अजून कुठल्या मंदिरावर दिसते. येस, जसं म्हटलं की आता मंदिराच्या अंतरंगात जेव्हा आपण येतो त्यावेळेला मात्र शिल्पांचे विषय थोडेसे बदलताना दिसत आहेत. ते आता जरा हळूहळू धार्मिक व्हायला लागलेले आहेत. त्यानंतर नीतीमूल्यांचं वर्धन करणारे असे विषय शिल्पांचे दिसायला लागतात. त्यातलीच ही दोन शिल्प की पंचतंत्र जे आहे तर पंचतंत्राचा कितपत प्रभाव होता आहे ही आपल्याला इथे दिसते की पंचतंत्रातल्या या दोन कथा त्या स्तंभावर कोरलेल्या आहेत. की जी डावीकडची जी कथा आहे ज्याच्यामध्ये ते बडबड कासव जे आहे तर ती कथा येते की बडबड कासव म्हणजे थोडक्यात त्यातून दाखवायचं की अतिवाचाळपणामुळं मनुष्याचा कसा घात होतो ते इथे आपल्याला दाखवायचा प्रयत्न केलाय. त्याचबरोबर उजव्या हाताला जे शिल्प दिसतं की ज्याच्यामध्ये माकडाचं जे काळे जांभळाच्या झाडावर आहे तर ती कथा आपल्याला दिसते की कोणी किती गोड बोललं तरी विश्वास ठेवू नये एखाद्याचा स्वभाव कळल्यानंतर. तर ती म्हणजे थोडक्यात काय आहे की नीतीमूल्य वर्धन करणाऱ्या ज्या कथा आहेत तर त्यांचं अजूनही त्या काळामध्येही जोपासना केली गेलेली हे लक्षात येतं की पंचतंत्राचा मूळ रचना काळ बराच जुना आहे पण तो शतकानुशतक अजूनही नीतीमूल्य वर्धनासाठी असा वापरण्यात आलेला होता ग्रंथ किंवा त्या कथा हे इथे आपल्याला समजते शिल्पामध्ये. ओके, त्यानंतर सभा मंडपामध्ये ऍक्च्युली आपल्याला तीन मातृकापट्ट दिसतात ज्यामध्ये हा नैऋत्यला जो मातृकापट्ट आहे नैऋत्याच्या कोपऱ्यामध्ये तो जास्तीत जास्त चांगला आहे, बऱ्यापैकी सुस्पष्ट आहे त्यातल्या त्यात कम्पॅरेटिव्हली. त्याच्यामध्ये आपल्याला लक्षात येतं की डाव्या हाताला आपल्याला दिसतो तो शिव दिसतो, तो उजव्या हाताला गणेश आहे आणि ह्याच्यामध्ये ज्या आहेत त्या सगळ्या मातृका आहेत. तर त्या कशा आहेत तर ब्राह्मी माहेश्वरी कौमारी वैष्णवी वाराही माहेंद्री चामुंडा. तर त्यांची वाहनं काय आहेत तर ब्राह्मी हंस समारूढा माहेश्वरी वृषारूढा कौमारी शिखी वाहना वैष्णवी गरुडासना वाराही महिषासना ऐंद्री गज समारूढा चामुंडा प्रेत वाहना. इथे प्रेत बऱ्याच ठिकाणी या चामुंडेचं प्रेत वाहन म्हणताना काही ठिकाणी तिच्या पायाशी खरोखर मनुष्य प्रेत दाखवलं जातं तर काही ठिकाणी हा असा एक प्रेत नावाचा एक काहीतरी काल्पनिक प्राणीच त्यांनी उभा केलेला दिसतोय. सो दिस इज अगेन अ डिफरंट युनिक एक्झाम्पल जिथे चामुंडेच्या पायाशी प्रेत नावाचा प्राणी दिसतो. ओके, त्यानंतर सभा मंडप जिथे संपतो आणि जिथे अंतराळ सुरू होतो ऍक्च्युली तिथे दोन द्वारपाल होते. त्यातला एक जो आहे उजव्या हाताकडचा किंवा उत्तर दिशेकडचा तो आजही अस्तित्वात आहे पण दुसरा जो आहे तो बराच भग्न पावला होता, नासधूस झाली होती आणि तो आज दक्षिण सभा मंडपाचा जे दक्षिण द्वार आहे तर त्याच्या बाहेर तो ठेवलेला आढळतो.
पण एकंदर ह्याच्यावरनं आपल्याला लक्षात येतं की काय पद्धतीने कोरीव काम केलेलं आहे, शिल्पकलेचे सुंदर नमुने म्हणून या द्वारपालांच्या शिल्पांकडे आपल्याला पाहता येईल. त्याचबरोबर हा जो आज सभा मंडपात जो द्वारपाल आहे तो बघा, आपण बघितलं तर लक्षात येतं की तो जवळजवळ 7 ते 8 फुटाचं वगैरे ते शिल्प आहे ऑलमोस्ट, आणि खूप सुंदर त्याला ग्लेझिंग आहे, तकाकी आहे, आणि त्याच्या हातामध्ये जे नाग त्यांनी धरलेला आहे तर नागाचा शेपटा फक्त शिल्लक आहे. तो शेपटा सुद्धा जेव्हा आपण जाल त्यावेळी मुद्दामून त्या शेपट्यावर हात फिरवून पहा की किती रिअलिस्टिक सगळं काम केलेलं आहे. म्हणजे स्पेशली या द्वारपालाच्या पोटावरून गुडघ्यांवरून जर हात फिरवला तर ऍक्च्युली मनुष्य अवयव प्रॉपर तिथे तुम्हाला फील होतात की त्या पद्धतीने सुंदर ते 3D शिल्प करायचा प्रयत्न केलेला आहे. ठीक आहे, यस. त्यानंतर आपण कन्क्लुजनला येतोय. शिल्प वैभव एकंदर बघितल्यानंतर की कोपेश्वर मंदिर हे भूमिज मंदिर होतं, आणि आपल्याला काय समजलं आजच्या सेशन मधून तर इंद्रापूरचं मूळ नाव हे कोपम होत. मंदिर स्थापत्य प्रकार असेल तर तो भूमिज किंवा भूमिज नागर आहे. त्यानंतर साधारण इसवी सनाच्या 11व्या शतकाच्या उत्तरार्धामध्ये मंदिर अस्तित्वात आलं असावं, कारण त्यासाठी आपल्याला अंतराळातला शिलालेख फार उपयोगी पडतो. आणि त्याच शिलालेखातून आपल्याला हे समजतं की कोपम हे शैवांसाठी महातीर्थ होतं ऑफकोर्स, कारण जे शिवाचं मंदिर आहे त्याला महातीर्थ म्हणतात तर डेफिनेटली शिवाचे फॉलोअर्स तिथे येणार आहेत. इथे आणखी एक गोष्ट मला सांगावीशी वाटते, नमूद करावीशी वाटते, ती म्हणजे की सहसा गर्भगृहाच्या आतमध्ये शिल्प असत नाही, पण कोपेश्वर मंदिराच्या गर्भगृहामध्ये शिल्प आहेत, आणि ही खूप इंटरेस्टिंग गोष्ट आहे. अनफॉर्च्युनेटली मला आज जाऊन फोटो काढता नाही आले, त्यामुळे ते मी इथं देत नाही, त्यासाठी आपल्या सर्वांची माफी मागतो. पण ही एक इंटरेस्टिंग गोष्ट आहे, कोपेश्वर मंदिराच्या गर्भगृहातही कोपेश्वराच्या आजूबाजूला शिल्पांची रचना आहे, ज्याच्यामध्ये काही पुरुष शिल्प आहेत त्याचबरोबर मेजॉरिटी स्त्री शिल्प आहेत. आणि असं दिसतं की ती सगळी जणू काही कोपेश्वरासाठीचे सगळे जे काही अंगभोग आणि रंगभोग आहेत तर तेच घेऊन त्या शिवासाठी ते तिष्ठ उभे आहेत, असा तो एक सुंदर आभास त्याच्यामध्ये निर्माण करण्यात आलेला आहे. ओके, यस. आणि सगळ्यात शेवटची कन्क्लुडिंग स्लाइड की ज्याच्यामध्ये यादव सिंघनाचा जो लेख आहे तर त्याच्या सुरुवातीला शिवाची ही एक सुंदर अशी स्तुती आढळते. नमस्तुंग शिरश्चुंबी चंद्र चामर चारवे त्रैलोक्य नगरारंभ मूलस्तंभाय शंभवे, की अशा त्या शिवाला आमचा नमस्कार आहे की जो 3 लोक ज्याच्यावर उभे आहेत असा जणू काही तो स्तंभच आहे, आणि त्याच्या मस्तकावर त्याचं मस्तकच इतकं उंच आहे की त्याच्या मस्तकावर जो चंद्रमा आहे तो जणू काही सुंदर असा एक चामर धरल्यासारखाच तो असा सुंदर शोभून दिसतोय. तर अशी एक सुंदर ही शिवाची स्तुती आहे, आणि आशा करतो की आपल्या सर्वांना या सेशन मधून काही ना काहीतरी नवीन माहिती मिळालेली आहे. ऑफकोर्स ही तोंड ओळखच आहे मंदिराची, बट हेही नसे थोडके. धन्यवाद, भेटू परत.